कोल्हापुरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुद्धा एफचं पथक जिल्ह्यात तैनात होतं पावसाचं जोर कमी झाल्यामुळं हे पथक पुण्याला परतलंय दरम्यान रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महिलांनी या पथकातील अधिकारी आणि जवानांना राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीच्या काळात मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफचं पथक गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तैनात होतं एफनं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पूरस्थितीच्या काळात जीवाची बाजी लावून मदत आणि बचावकार्य केलं होतं त्यांनी लोकांच्या रक्षणासाठी केलेल्या या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून दोन हजार एकोणीसपासून दरवर्षी कसबा बावडा आणि शिरोली परिसरातील महिला एनडीआरएफचे अधिकारी आणि जवान यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करतात यावर्षी सुद्धा महिलांनी एनडीआरएफच्या जवानांना राखी बांधत एनडीआरएफ आणि कोल्हापूर यांचं प्रेमाचं नातं अधिक वृद्धिंगत केलं कोल्हापुरातील माता भगिनींच्या या प्रेमानं एनडीआरएफची टीमसुद्धा भारावून गेली यावेळी प्राजक्ता पाटील आकांक्षा पाटील सुजाता शेळके वेदश्री गायकवाड श्रेया मर्दाने राजश्री गायकवाड जनाबाई गायकवाड यांच्यासह एनडीआरएफचे अधिकारी पुरुषोत्तम सिंह जालंदर फुंदे आणि जवान उपस्थित होते